दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनाचं औचित्य साधून आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाचा जिल्हास्तरीय बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार IBN वृत्तवाहिनीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सागर सुरवसे, दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी, दैनिक सकाळचे उपसंपादक प्रमोद बोडके यांना जाहीर करण्यात आला. तर तानुभाई बिरजे तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सुराज्याचे पंचप्पा धनशेट्टी, दैनिक संचारचे पंचाक्षरी स्वामी, वृत्तवेद वृत्तवाहिनीचे आनंद बिराजदार यांना जाहीर करण्यात आलाय. तर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोळकर, दैनिक पुढारीचे डॉ बाळासाहेब मागाडे यांचा विशेष पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजीव इंगळे यांनी केली. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण पत्रकार क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या पत्रकारांना आपण जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीयचे पुरस्कार देतो. तर यंदाचा आपण जिल्हास्तरीय बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार IBN साठी काम करणारे सागर सुरवसे यांना आपण जाहीर करतोय. त्याचप्रमाणे दैनिक संचारचे प्रशांत जोशी यांना देखील आपण जिल्हास्तरीय पुरस्कार देतोय. त्याचबरोबर दैनिक सकाळचे प्रमोद बोडके यांना देखील आपण बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार जिल्हास्तरीय पुरस्कार देतोय. आणि त्याचबरोबर तालुकास्तरीय तानुभाई बिरजे आदर्श पत्रकार पुरस्कार यांना दैनिक सुराज्यचे पंचप्पा धनशेट्टी आणि दैनिक संचारचे पंचाक्षरी स्वामी आणि वृत्तवेद चॅनलचे आनंद बिराजदार यांना आपण तालुकास्तरीय तानुभाई बिरजे आदर्श पत्रकार पुरस्कार या ठिकाणी आले आहे घोषित करतोय. आणि ह्या पुरस्काराचा वितरण नियोजित कार्यक्रमामध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रजाक बागवान यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि दीनबंधुकार तानुभाई बिरजे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सुरेश वाघमोडे, बिसलसिद्ध काळे, शिवदास वाडकर आदी उपस्थित होते.